नमस्कार, रेसिपीज विथ अक्षतामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट शेवयाची खीर. चला तर मग करूया सुरुवात. यासाठी लागणारं साहित्य आहे दूध. दुधामध्ये वाटलेली विलायची आणि वाटलेले काजू टाकले. पिस्ता 6 ते 7 पिस्ता घेतला कापून. कापलेले काजू 5. 6-7 बदाम कापून घ्यायचे. ह्या छोट्या शेवया आहेत. अर्धा वाटी साखर. गॅस ऑन करून दूध उकळायला ठेवून द्या. दूध चांगलं उकळून घ्यायचं. दूध उकळूपर्यंत शेवया भाजून घेऊयात. 2 चमचे साजूक तूप घातलं. शेवया टाकायच्या आणि त्यांना भाजून घ्यायचं प्रॉपरली. अशा गोल्डन ब्राऊन झाल्या की मग शेवया काढायच्या. आता 2 चमचे तूप टाका. परत ड्रायफ्रुट्स भाजून घेऊयात. ते भाजलं की मग खूप छान लागतं. असं झालं की मग काढून घ्यायचं. आपण दूध उकळायला ठेवलं होतं. 20 मिनटं दूध उकळून घ्यायचं. हलवत राहायचं कंटिन्युअसली. हे बघा, असं घट्ट होतं आहे दूध. काजूची पेस्ट घातल्यामुळे घट्टपणा येतो दुधाला. उकळलं दूध की मग त्यात आता सर्व ॲड करायचं. शेवया टाका. हलवून घ्या प्रॉपरली. शेवयाची खीर म्हणजे सर्वात आधी डोक्यात येणारा पदार्थ आहे हा. समजा अचानक कोणी पाहुणे आले तर अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे ही. मस्त लागते एकदम. ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्या. आता हलवा सर्व. हे मस्त उकळलेलं आहे. सगळं काही मिक्स झालं प्रॉपरली. शेवटी साखर ॲड करायची. आता तुम्हाला लागेल तशी साखर घालू शकता तुम्ही. मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी अर्धा वाटीच घातलेली आहे. ॲड करून झाल्यानंतर उकळून द्यायचं मिक्स होईपर्यंत आणि मग नंतर गॅस बंद करायचा. अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे. चला तर मग सर्व करून घेऊयात. ट्राय करा तुम्ही पण. कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये कशी झाली तुमची खीर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.